विधायक योगेश सागर ने विधानसभा में हिंदुस्तान स्काउट व गाइड इस संस्था पर लगाए आरोप का खंडन पत्र परिषद में किया गया। भारत सरकार की ओर से संपूर्ण भारत में स्काउटिंग के कार्य करने केवल दो संस्थाओं को मान्यता मिली होकर भारत स्काउट गाइड और हिंदुस्तान स्काउट गाइड यह संस्था है। हिंदुस्तान स्काउट व गाइड इस संस्था को भारत सरकार की ओर से 2013 व महाराष्ट्र शासन की ओर से 2021 को स्काउटिंग के कार्य करने की मान्यता मिली है। विधायक योगेश सागर ने विधानसभा में 29/12/2022 को हिंदुस्तान स्काउट व गाइड इस संस्था पर लगाए आरोप का खंडन करने संदर्भ में पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में इस मामले को विस्तृत रूप से बयान किया। आमदार श्री योगेश सागर यांनी विधानसभेमध्ये 29/12/2022 रोजी हिंदुस्तान स्काउट अँड स्काउट व गाईड या संस्थेवर जे आरोप केलेले आहेत या आणि याच्यामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलं आहे की रुपेशी कदम आणि वरुणजी सरदेसाई सरांचा, या गोष्टीचं आम्ही खंडन करण्यासाठी की याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालेला नाही आहे, त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे काही आणि याच्यामध्ये जे काही आहे यांनी जो काही आरोप लावला त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांकडनं गरीब शेतकऱ्यांनी शेती विकून किंवा हे विकून हे पैसे दिले या संस्थेमध्ये, ही संस्थाच आता कार्य करून राहिली, याच्या अगोदर ही संस्था नव्हती, तर त्यांनी कसा काय एकदम याचा एकदम आरोप लावलेला आहे या गोष्टीचं मी खंडन करतो। फक्त त्यांनी जे विधान केलं आहे त्या गोष्टीवर आम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स केली की या संस्थेमध्ये अजून काही किंवा जुने काही गैरव्यवहार झाले असेल, काही दुसऱ्या संस्थेने केले असेल आणि ते अगर आमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करून राहिले असेल तर त्याचा आम्हाला खुलासा करावा लागेल। याच्यामध्ये नाव घेण्यात आले आहे वेळ पडली बंद झालेला, म्हणजे असला कुठलाच प्रकार नाही आहे की मी पैसे दिले किंवा माझा आर्थिक काही व्यवहार झाला आहे या संस्थेशी। मी एक सामाजिक कार्य म्हणून करतोय संस्थेसोबत, पण एवढंच माझं या संस्थेशी सलग नाही।